महान मल्ल पलवान नाथाजी गणपती पवार पारगावकर सातारा जिल्ह्यातील पारगावचे महान मल्ल पलवान नाथाजी गणपती पवार त्यांचे गाव खटाव तालुक्यातील पारगाव पारगाव हे गावच मुळी नाथा पारगावकर यांच्या नावाने प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना सर्वजण नाथा मास्तर म्हणत असे ते सांगलीच्या ऐतिहासिक भोसले व्यायामशाळेचे झंझावाती पैलवान होते त्यांच्या इतिहासात गाजलेल्या कुस्त्या आजही कुस्ती शौकीन विसरलेले नाहीत महाराष्ट्रातील अनेक मैदानी त्यांनी आपल्या झंझावाती खेळीने गाजवली त्यांच्या कुस्त्या हिंद केसरी माने पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी महम्मद हनीफ मुन्ना सोगी हिंद केसरी हजरत पटेल इसाक शिरगुप्पी अशा एक एक भीमकाय मल्लांच्याबरोबर झाल्या होत्या नाता पवार यांचे वस्ताद भारत भीम पैलवान ज्योतिरामदादा पाटील उर्फ सावर्डेकर आणि भैलिक डा दा, ढाकवाले हे होते नाता पारगावकर यांच्या घरी पिढ्यानपिढ्यांची मल्लविद्येची परंपरा त्यांची मुले पैलवान होती आणि आता त्यांचे नातू ही परंपरा पुढे चालवत आहेत नाथा पारगावकर यांची मेहनत आजही एक आख्यायिका बनवून राहिलेली आहे एका दमात पंधराशे ते दोन हजार जोर तितक्याच बैठका आणि तितकेच सपाटे ते मारत असे सांगली ते अंकलीपर्यंत धावण्याचा व्यायाम ते करत होते त्यांचे एकलंगी पट काढणे हे दोन हुकमी डाव होते जुन्या काळची माणसे तर अशी म्हणायची की नाता पारगावकरच्या एक लंगीत हत्ती जरी गावला तरी तो पडणारच पारगावची मंडळी आजही नास्ता मास्तरांची दैदिप्यमान परंपरा पुढे चालवत आहेत सांगलीतल्या भोसले व्यायामशाळेत आज मी तिला पैलवान शहाजी पवार रामदास पवार शरद पवार यासारखे कित्येक पैलवान त्यांची मल्ल परंपरा पुढे नेत आहेत अशा महान मल्लांचे दोन ऑगस्ट दोन हजार दहाला निधन झाले त्यांना त्यांच्या दैदिप्यमान कुस्ती परंपरेला कुस्ती मल्लविद्या परिवाराचा मानाचा मुजरा धन्यवाद सबस्क्राईब करा कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनल आणि त्याचबरोबरचे बाजूचे बेलायकॉन चिन्ह आता आपण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदानी घरबसल्या पाहू शकतो